देवा, आज वरांच्या आमच्या प्रार्थनेच श्रद्धेच हेच फळ दिलंस तू। मी तुला पुन्हा एकदा बचावून सांगते, जर का माझ्या सुमंतला काही झालं ना तर यापुढे तुझी पूजा बंद करून टाकीन मी। हरलो देवा मी, आता नाही माझ्यामध्ये हिम्मत। अरे तुझ्यावरचा विश्वास हीच माझी लढण्याची हिम्मत होती, शक्ती होती। तो विश्वासच जर मी हरवला तर हिम्मत कुठून आणू, शक्ती कुठून आणू देवा? आता तूच ठरव, लढण्याची हिम्मत द्यायची का आम्हाला पागळं करायचं, ते तूच ठरव देवा, तूच ठरव, तूच ठरव। हाँ पप्पा। कैसी है वो सुमन वहिनी? पता नहीं क्या होगा पप्पा, उनकी तबीयत बिगड़ती ही जा रही है। तेरी आवाज को क्या हो गया? पप्पा, भगवान की कृपा से हमारे वहां कभी ऐसा नहीं हुआ है। आज जब इनके यहां देखता हूं तो लगता है जैसे सब अंदर से टूट गए। अरे बेटा, तू तो ऐसे बोल रहा है जैसे हमारे घर का कोई एडमिट हुआ हो। पप्पा, रिश्ता खून का हो या दोस्ती का, रिश्ता तो रिश्ता होता है ना। पर अगर मेरे दोस्त को दर्द होगा तो मुझे भी होगा ही ना। और फिर दोस्त के दर्द को अपना बनाना तो मैं आपसे सीखा हूं। आप सुमन महीने को मिले नहीं हो, अदिति के बापू के साथ आपका झगड़ा है, फिर भी आपको लगा कि एक बार मैं फोन करके पूछ लूं कि उनकी तबीयत कैसी। नहीं, वो मैं ऐसे ही। आपने एक बार पूछा पप्पा, मुझे अच्छा लगा। वरना लगता कि वहीनी तो अदिति की है ना, हमें क्या लेना देना उससे। ऐसा मत बोल बेटा, मुसीबत में किसी को मदद करना यह तो पुण्य है, और उस वक्त झगड़े शिकवे ये सब भूल जाने चाहिए। तू वहीं रह, और हाँ, किसी भी चीज की जरूरत हो मुझे फोन कर देना। थैंक्स पापा। और हाँ, उन्हें बोलना टेंशन ना ले, सुमन वहीनी को कुछ नहीं होगा। रखता हूं, बाय। बरं झालं तू आलास, तू बस जरा, मी आज जाऊन येतो। अरे थांबायला वेळ नाहीये, आज काय परिस्थिती आहे तुला माहित नाहीये। जाएंगे अंदर, जाएंगे जरूर जाएंगे। एक दो मिनिट आप मुझे देंगे प्लीज? बैठिए बैठिए। बात बताओगे दादा, आप सुमन महीने से बहुत प्यार करते हो ना? अरे म्हणूनच सांगतोय मला, आता मला जाऊ। लेकिन अंदर जाके क्या हासिल होगा दादा? सुमन एकदा मला बघेल ना तर तिला बरं वाटेल। सा तुम्हाला वाटते सच है कि आपके अंदर जाने से डॉक्टर्स डिस्टर्ब हो जाएंगे, उनका कॉन्सेंट्रेशन लूज हो जाएगा, और बाद में वो अपना काम नहीं कर पाएंगे। दादा मैं आपके जज्बात समझता हूं, लेकिन यही जज्बात भारी भी पड़ सकते हैं। एक मिनट में होनी की अनहोनी हो सकती है। नहीं नहीं, असं नको बोलू रे, मनाला नाही पटत आहे यार। मला सतत सुमनचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो। मी दादा, कुछ देर की तो बात है, थोड़ी देर में उनकी ट्रीटमेंट हो जाएगी, बाद में सुमन वहीनी आपके सामने होगी हंसती हुई। दादा अगर जिंदगी में खुशी के पल चाहिए तो ये पल डॉक्टर्स को दे दो प्लीज। जस्ट बी कूल एंड काम दादा, मुझे पूरा विश्वास है कि सुमन वहीनी को कुछ नहीं होगा। दादा यहां एक से बढ़कर एक डॉक्टर से, और फिर ये जो भगवान है वो बुरे लोगों के साथ बुरा करता है, लेकिन हमारी सुमन वहीनी तो अच्छी है, उन्होंने कभी किसी का बुरा नहीं चाहा, उनके साथ क्यों बुरा करेगा वो।
मुझे पूरा विश्वास है दादा, हम अगर सच्चे दिल से प्रार्थना करेंगे तो वो सुनेगा हमारी। जस्ट हैव फेथ। रुद्र तो बोलते थे बरोबर बोलते, भगवान सुमन वहीनी और उनके बच्चे को बचा लेना। मिस्टर रुद्र, खूब प्रार्थना के लिए असेल ना तुम्ही देवाजवळ? खरं तर ही केस हाता वेगी झाली होती आमच्या। कुठल्याही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हती ती, पण म्हणतात ना सर्वात मोठा डॉक्टर तो आहे। मिस्टर रुद्र देशमुख, सुमन आणि त्यांचं बाळ अगदी सुरक्षित आहे। डॉक्टर खरंच जिंकलोय आपण। डॉक्टर यू आर ग्रेट। जर का आमच्या सुमनला काही झालं असतं ना तर? पण नाही ना झालं, मग झालं असतं त्याचा विचार कशाला करायचा आपण? फार मोठा चमत्कार झाला हा, आणि आम्ही मात्र निमित्त ठरतो। आय हॅड नेव्हर सीन सच टाईप ऑफ केस इन माय लाईफ। रिअली मी माझ्या आयुष्यात ही केस कधीच विसरू शकणार नाही। कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर देशमुख। थँक्यू डॉक्टर। थँक्यू मला नाही, यांना म्हणा। सुमन आणि तिचं बाळ वाचलंय। हॅलो हॅलो अनुसया, अनुसया
देवाने आपली प्रार्थना ऐकली. सुमन आणि तिचं बाळ सुखरूप आहे. पप्पा आई देवानी आपली प्रार्थना ऐकली. आपली सुमन बाळ सुखरूप आहे. हॅलो आईला म्हणव की आता तू देव पाण्यात नाही काढ. सांगते लगेच सांगते. हे बघ मी तुला नंतर फोन करतो. डॉक्टर बोलत आहेत मला त्यांना भेटायला जा तुम्ही. बर हे बाळकृष्ण चुकलं रे माझं. तुझ्यावरती अविश्वास दाखवला मी. तू आमच्या बरोबर आहेस. ए काय त्याला पाळ्या बाहेर. हाँ बेटा. हाँ पप्पा. कैसी है सुमन? पप्पा आपने आपने भगवान से प्रार्थना की थी ना? बेटा मैं भगवान के सामने ही खड़ा हूँ. तो भगवान ने आपकी प्रार्थना सुन ली पप्पा. सुमन वही नहीं और उनका बच्चा दोनों सेफ है. भगवान की कृपा है बेटा. अब तो तू टेंशन फ्री हो गया ना? हाँ और सुनो ना. थैंक्स पप्पा. आपने आपने मेरे लिए और अदिति के घर वालों के लिए इतना सब कुछ किया. बेटा किसी के लिए भगवान से प्रार्थना करना वो इंसानियत है. वैसे वो लोग कोई लगते नहीं है मेरे, फिर भी मैंने प्रार्थना की क्योंकि क्योंकि बेटा मैं तुम्हें दुखी नहीं देख सकता. थैंक्स पापा. बाय बेटा. बाय. मला 4 नंबर पेशंटचे रिपोर्ट्स हवे. काय सुमन? कशी आहेस तू? बरी आहे. बस आता काय फक्त 2 महिने पुन्हा आपण भेटूच. फार थ्रिलिंग होतं सगळं. मी तुला सगळं डिटेल्स नाही सांगू शकत. आम्ही फक्त एवढंच म्हणतो की अशा केसेसमधून बाहेर यायला फार मोठं दैवी पाठबळ लागतं पेशंट मागे, जे तुमच्या मागे घडत असतं. एनिवेज तुझ्या चेहऱ्यावरचं समाधान बघून खूप आनंद होतोय मला. आज मी शांत झोपेन. आणि आता काय प्रश्न फक्त 2 दिवसाचा आहे. द डिस्चार्ज मिळेल तुम्हाला.
खरच? हो आणि हो, आता बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, एकदम टेन्शन फ्री राहायचं. तसंही बाळाने 2 दिवस खूप टेन्शन घेतलं असेल नाही. मिस्टर देशमुख, थोड्या वेळाने माझ्या केबिनमध्ये येऊन मला भेटा. मी काय औषधं लिहून देतो तेवढी जरा आणून द्या. ओके डॉक्टर, ते रूम नंबर 2 मधला जो पेशंट आहे. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.